नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक थोरात आपलं सर्वांचं स्वागत करतो माझ्या पीटी गेमिंग या चॅनलवर. जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो, त्याच्या हातातलं ते हेल्मेट घ्या आणि ते पिपून मारा त्या सबस्क्राईबच्या बटनवर. मला काय माहीत नाही तर ती जी कुऱ्हाड आहे ती कुऱ्हाड घ्या आणि त्या सबस्क्राईब बटनाचे 2 तुकडे करा नाही तर 4 तुकडे करा. मला काही फरक पडत नाही. सबस्क्राईब बटन दाबलं गेलं पाहिजे कारण आपण करत आहोत मराठीमध्ये गेम प्ले. मित्रांनो, जर तुम्हाला मराठीमध्ये गेम प्ले बघायला आवडत नसेल तर तुम्ही कसले मराठी हो, काय बोलावं म्हणजे तुम्हाला. जाऊ द्या, आता माझ्या तोंडातून वेगवेगळे शब्द बाहेर पडतील. तर चला तर मग आपण त्याच्या आधी सुरुवात करूया आपल्या कस्टम बॅटलला. आज आपण खेळणार आहोत माउंटन ब्लेडचं कस्टम बॅटल. तर कस्टम बॅटल मित्रांनो, आपण याच्या आधी एक व्हिडिओ केलाय, तर तो सुरू करण्याच्या आधी मी विचार करतोय की काहीसं असं जे आपल्या हिस्ट्रीमध्ये होऊन गेलंय असं काहीसं आपण करावं. सो त्यासाठी मी विचार करतोय की आपल्या आपण सर्वांनी आपली जी हिस्ट्री किंवा हिस्ट्री काय बोलतो आपण, जो इतिहास आहे आपला स्वतःचा, जो आपल्या महाराजांचा इतिहास आहे, त्याच्यामध्ये एक मोठी गोष्ट होऊन गेलेली तुम्हाला सर्वांना माहीत असेल, प्रतापराव गुजर, ज्यांनी ज्यांना तुम्ही ओळखत नसाल तर त्यांच्यावर जे वाक्य बोललं गेलंय की वेळात मराठी वीर दौडले सात, हे तरी नक्कीच तुम्ही ऐकून असाल. तर तेच प्रतापराव गुजर जेव्हा शिवरायांनी त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप झापलं होतं की तुम्ही असं का केलं आणि तुम्ही जो खान होता समोरचा त्याला सोडून का दिलं, तर त्याच्यावरती प्रतापराव गुजर होते ते खूप नाराज झाले होते. नाराज म्हणजे नाराज नाही बोलू शकत आपण, त्यांना खूप वाईट वाटलं होतं आणि त्याच काही बोलू शकतो आपण, त्याच रागामध्ये किंवा त्याच म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आता काय करावं की आपले राजे आपल्यावरती परत खुश होतील. आणि त्या गोष्टीमध्ये ते गेले आणि आपले 7 जे सरदार होते त्यांना घेऊन गेले आणि 6 सरदार त्यांच्यासोबत होते आणि ते डायरेक्ट शत्रूच्या गोतात शिरले आणि तिथे त्यांनी बऱ्याच शत्रूंना कापून काढलं, बऱ्याच जे मुघल होते त्यांना कापून काढलं. पण शेवटी जी शत्रूची सेना होती ती 12,000 जास्त होती, काहीतरी 15,000 शत्रूची सेना होती, त्यांच्यासमोर 7 जणांचा निभाव नाही लागला. तर तेच काहीसं आपण ट्राय करून बघूया आज काय होतं ते बघूया. तर आपल्याकडे इथे शत्रूची सेना 15,000 उभी करायची तर आपल्याकडे कॅपॅसिटी नाही आहे, पण 200 माणसं आहेत. सो काहीसं आपण एक पिक्चर क्रिएट करू शकतो ते. सो मी विचार करतोय की तसंच काहीसं करावं. सो मी 6 का 7 आय डोंट नो की 7 माणसं, आय थिंक आपण पकडून 7 की आपण न पकडता 7 येते, आय डोंट नो, तरी आपण पकडूया 6 घेऊया की म्हणजे आपण आणि अजून 6 मावळ्या असं काहीसं ते गणित आहे. आणि सगळं घोडदळ घेऊया असं. आणि समोर जे आहे ते सगळं माझा एक मित्र बोलतो सगळं, पण ओके सगळे समोरचे जे पायदळ आहे त्यांच्याकडे स्वॉर्ड्स आहेत, स्वॉर्ड्स म्हणजे तलवारी. ओके, सो त्यांच्याकडे आहेत तलवारी आणि आपल्याकडे आहे घोडदळ. सो मी पण एका घोड्यासोबत बघूया, घोडा चांगला, स्पीड चांगला पाहिजे घोड्याचा. हा घोडा चांगला आहे, पण हा घोडा जरा बरा वाटतो, याची जी स्ट्रेंथ असेल ती पण चांगली असेल. सो ओके, सो आपल्याकडे आहे घोडदळ आणि समोर आहे पायदळ. आणि जी वेडात मराठी वीर दौडले 7, ती जी तो जो काय बोलू शकतो आपण, तो जो प्रसंग होता तो परत निर्माण करायला आपण ट्राय करूया. बघूया आपल्याला जमतं का ते. बॅटलच असणार आहे ही, फक्त जागा आपल्याला थोडीशी वेगळी चूज करायची. ओएसिस आपण सिलेक्ट करूया. ओके ठीक आहे, चला तर मग आय थिंक सुरुवात करू शकतो आपण. समोर त्याच्या आधी आपण आय थिंक आउटलॉज किंवा जे मुघल होते, मुघल म्हणजे सरनेड सल्तनतवाले होते, सो तेच घेऊया आपण. आणि आपण समोर आउटलॉज घेऊ शकतो की जे किंवा काय घ्यायचं समोर, कोणाचे घोडदळ चांगले, आय थिंक नॉर्डचं घोडदळ थोडं चांगलं आहे, आय डोंट नो, म्हणजे मी खेळलो नाही आहे जास्त याच्यामध्ये, त्याच्यामुळे एक आयडिया नाही. पण चला तर मग सुरुवात करूया आपण वेडात मराठी वीर दौडले 7 प्रसंग पुन्हा एकदा. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटतंय हा प्रसंग, तुम्हाला कसा वाटतोय किंवा ही कॉन्सेप्ट तरी कशी वाटते हे मला नक्की कमेंट करून सांगा. सो आपण मे बी पुढे जाऊन अजून अशा कॉन्सेप्ट ट्राय करायला किंवा इम्प्लिमेंट करायला बघूया, किंवा नक्कीच ट्राय तर नक्कीच करू शकतो आपण. ओके, समोर बघा मित्रांनो, समोर एक मोठं असं सैन्य दिसतंय आणि मी माझ्या सैनिकांना बोलतो की मला फॉलो करा.
माझे सैन्य ओके ओके सो यांना पकडून ते 6 जण आहेत आणि मी 7वा असं. सो मी तलवार काढलेली आहे. ओके सगळं जे घोडदळ आहे ते माझ्या सोबत आहे आणि मी विचार करतो की त्यांना येऊन द्यावं थोडासा. मी जरा प्रॅक्टिस करतो माझ्या घोडदळाकडे एवढे चांगले. ओके एवढे चांगले घोडे नाही आहेत बट नो प्रॉब्लेम. ओके सो हाईट जर चांगली हे असेल तर घोड्यांचा स्पीड कमी होतोय. सो आपल्याला त्याच्यावर काम करायला लागेल. सो इथून वर जाऊया. सो तोपर्यंत ते सगळे येतील आपल्या जवळ. येऊ द्या जवळ येऊ द्या. नो प्रॉब्लेम. ओके यांच्याकडे आहेत. अरे बापरे यांच्याकडे हे कुठून आलं. अरे यांच्याकडे ॲरोज आहेत. ॲरो नाही आय थिंक ते भाले आहेत बट ते काहीतरी आहेत. रिक्रिएट नाही करता येणार कारण त्यांच्याकडे ॲरोज आहेत आणि मग ते काय ते लांबून पण आपल्याला मारू शकतात. त्याच्यामुळे आपण ॲटलिस्ट ट्राय करू शकतो की आपण ॲटलिस्ट ट्राय करू शकतो. त्यांच्याकडे भाले आहेत सो ते भाले बघा कसे फेकतायत. नाहीतर आपल्याला असं करायला लागेल की त्यांचे भाले जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला पळत राहायला लागेल. आय थिंक माझे जे 6 वीर होते ते ऑलरेडी सगळेच्या सगळे मेलेले आहेत. सो आता मी एकटाच उरलोय आणि मी काही सोडणार नाहीये यांना. ॲटलिस्ट मी यांना 4-5 जणांना तरी कापणार आहे आणि तरच मरणार आहे. अरे अरे ओके सगळे आलेले आहेत. आणि मी ॲटलिस्ट 4-5 जणांना तरी कापणार आहे. 4-5 जणांना तरी कापणार आहे मी. आणि मी 4-5 जणांना तरी कापून काढणार आहे त्यांच्यातल्या. अरे वरून काय मारताय. हिम्मत तर समोर या ना. लांबून काय मारता. समोर या. आणि मित्रांनो असंच काहीतरी झालं असणार आहे. आपले जे गुजर होते प्रतापराव गुजर त्यांच्यासोबत पण त्यांनी सुद्धा हार नसली मानणार. सो मी पण हार नाही मानणार. शेवटपर्यंत त्यांना एकेकाला कापून काढणार आहे. ओके नो प्रॉब्लेम बट. आणि माझ्या साईडने 13 जणांना मारलंय जे मीच एकट्याने मारलंय. पण नो प्रॉब्लेम. आय थिंक मला असं वाटतंय की हा जो गेम होता तो जरी वन साइडेड असला तरी असंच काहीच झालं असणार आहे की आपले जे सैन्य आहे ते सगळं त्यांच्यावर तुटून पडलं असेल. आणि मला असं वाटतं की 7 जणांनी मिळून 50 ते 60 जणांना तर नक्कीच कापून काढलं असेल. सो मित्रांनो हे जे मी आता जो प्रसंग निर्माण करायला ट्राय केला असंच काहीच झालं असणार आहे बट तिथे बऱ्याच जास्त शत्रूंना मारलं गेलं असणार आहे. सो हे तर नक्कीच मला वाटतंय आणि हे माहिती आहे नक्की वाटतंय काय म्हणजे मला खात्री आहे की 13 जण तर नसतील मिळेले. जास्तच जण मेले असतील. जसं मी इथे आता इथे 13 जणांना कापून काढले तसंच तिकडे काहीस प्रत्येकाने 13 म्हणजे 7×13 जे काही होतात तेवढ्या लोकांना म्हणजे जे काही 91 किंवा आय थिंक आय डोंट नो किती होतात पण तेवढ्या जणांना तर नक्कीच मारलं असणार आहे. सो मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड ते नक्की सांगा. एपिसोड नव्हता हा छोटासा एक कस्टम बॅटल होता पण आपण एक काहीतरी इतिहासामधलं रिक्रिएट करायला ट्राय केलं आणि ते तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि मराठीमध्ये गेम प्ले कसा वाटतो तेही मला सांगा. आणि कोणता दुसरा गेम जर तुम्हाला वाटत असेल की मी खेळावा आणि मी ट्राय करावा किंवा कोणता दुसरा प्रसंग मी रिक्रिएट करावा असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. मी ते करायला ट्राय करेल नक्कीच. धन्यवाद.